तर दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडलेल्या ओमिक्रॉन या कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरियंटनं जगभरातल्या देशांची चिंता वाढवली आहे. आफ्रिकेतील दक्षिण आफ्रिका, बोत्स्वाना, झिम्बाब्वे, नमिबिया, लिसोथो, इस्वाटिनी, मोझांबिक आणि मलावी या देशांमध्ये या व्हेरियंटचा सर्वाधिक धोका असून दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या नवीन व्हेरियंटच्या प्रसाराचा धोका टाळण्यासाठी खबरदारी ही दक्षिण आफ्रिकेत घेण्यात आली आहे. पहिल्या काही प्रकरणांची नोंद झाल्यानंतर एका दिवसात संसर्ग दर 93% वाढलाय. हा आत्तापर्यंतचा सर्वाधिक म्युटंट झालेला किंवा म्युटेशन झालेला व्हेरियंट आहे. आणि चीनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या मूळ स्वरूपातील हे सर्वात अत्याधुनिक स्वरूप आहे. या प्रकारामध्ये 30 म्युटेशन्स आढळून आल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. हे डेल्टाच्या तुलनेत दुप्पट म्युटेशन आहे. तर जगभरात आलेल्या या नव्या व्हेरियंटची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दखल घेतली आणि परदेशातून येणाऱ्या सगळ्यांवरतीच आता करडी नजर असणार आहे. सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळावरती कडक तपासणीचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेत. तसंच हा नवा धोका निर्माण झाला असून नागरिकांनी आता अधिक काळजी घेण्याचं आवाहन पंतप्रधानांनी जनतेला केलंय. दरम्यान या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये सुद्धा उपाययोजना करायला सुरुवात झाली आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळला आहे, मात्र आपल्या देशामध्ये या व्हेरियंटचा अजून एकही रुग्ण आढळलेला नाही सुदैवानं. मात्र व्हेरियंट फारच धोकादायक असेल तर आफ्रिकेतून महाराष्ट्रात होणारी विमान वाहतूक रद्द करा अशी मागणी केंद्राकडे केल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. विमानतळावरती कडक तपासणी केली जात असून क्वारंटाईन करण्याचा नियम सुद्धा करण्यात आलाय आणि दक्षिण आफ्रिकेतून येणारी विमानं बंद करण्यासाठी मुंबई पालिका आयुक्तांच्या पत्रासह विनंती पत्र केंद्राला पाठवण्यात आलंय. केंद्रानं अभ्यासपूर्ण निर्णय घ्यावा असं देखील राजेश टोपे म्हणाले. याबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा देखील होणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. मुंबईचे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत, त्यांनी सुद्धा मला पूर्ण डिटेलमध्ये, ते मुंबईचे असल्यामुळे मला आरोग्यमंत्री या नात्याने कळवलं आहे की आपण साऊथ आफ्रिकेवरच्या येणाऱ्या फ्लाईट्स ह्या थांबवल्या पाहिजेत, परंतु तो अधिकार राज्याचा नाही, त्यामुळे हे आपण केंद्राला विनंती करावी अशा स्वरूपाने त्यांनी मला विनंती केली आणि मी आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून चीफ सेक्रेटरीच्या वतीनं या सगळ्या ज्या काही बाबी आहेत त्या आम्ही वर कळवलेल्या आहेत. परिस्थिती बरी आहे पण पातळीवर एक वेगळ्या प्रकारचा व्हायरस हा मोठ्या प्रमाणावर काही देशामध्ये त्याचा फैलाव झालेला आहे आणि त्याच्याबद्दल फार वेगवेगळ्या प्रकारची मतं ही व्यक्त केली जात आहेत. त्याच्याबद्दल जास्त अधिकारवाणीनं जे टास्क फोर्सचे आमचे टीम आहे ते एकतर राज्याचे मुख्यमंत्री उद्याच्याला सर्व राज्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांची सर्व विभागीय आयुक्तांची VC घेत आहेत आणि त्याच्यामध्ये देखील काही चर्चा त्या ठिकाणी होईल.